गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय गुरुदेव दत्त। मागील आपण 14व्या अध्यायामध्ये प्रभु दत्तात्रेयांनी कार्तिवीर्य अर्जुनाला अष्टांग योग सांगितला आणि अष्टांग योगाद्वारे भक्ती कशी करावी हे त्यांनी विस्तारित असे सांगितले। आज आपण अध्याय 15वा पाहणार आहोत। प्रभु दत्तात्रेयांनी केलेले हे योगाचे निरूपण ऐकून कार्तिवीर्य अर्जुनास अतिशय आनंद झाला, परंतु त्याचवेळी त्याच्या मनात अशी एक शंका उद्भवली की योगामुळे जर साक्षात्कार होऊ शकतो तर मग आणखी महावाक्यांचे चिंतन कशासाठी। त्यांनी प्रभूंना प्रश्न विचारला की योगाद्वारे जर साक्षात्कार होत असेल तर महावाक्याचे चिंतन कशासाठी करावायचे। अर्जुनाने आपली शंका प्रभूंजवळ प्रकट केली तेव्हा प्रभू दत्तात्रेय हसून म्हणाले, अर्जुना, केवळ योगामुळे मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही, मोक्षप्राप्तीसाठी ज्ञानाचीच आवश्यकता आहे। यासाठीच प्राणायामादी करून मग स्थिर झाले की गुरुमुखातून श्रवण केलेल्या महावाक्याचे मनन करावे, म्हणजेच महावाक्याचा अर्थ लक्षात आणून अतिशय एकाग्रचित्ताने परमात्म्याचे चिंतन करावे। समाधी दोन प्रकारचे आहे, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी। ज्या समाधीत ध्याता ध्येय आणि ध्यान या त्रिपुटीचे स्मरण असते ती सविकल्प समाधी होय, व ज्या समाधीत ध्याता ध्येय आणि ध्यान यांचे स्मरण नसते ती निर्विकल्प समाधी होय। ध्यान करायचे ते सजातीय प्रत्ययाचे करावे, विजातीय प्रत्ययांचे करू नये। जिथे नामरूपाचा अनुभव येतो ते सर्व विजातीय, या उलट नित्य शुद्ध आणि बुद्ध म्हणजे ज्ञानरूप असा अनुभव येतो ते सजातीय। थोडक्यात नित्य शुद्ध आणि ज्ञानरूप अशा आत्म्याचेच ध्यान करावे। आत्मा कसा आहे हे समजण्यासाठी आत्म्याचे निशब्य आणि विधेय असे दोन प्रकारचे गुण श्रुतीने वर्णन केले आहेत। हे गुण मनुष्याला अभय देतात, म्हणजेच त्यांच्या ध्यानाने मनुष्याचे जन्ममरणाचे भय नाहीसे होते। आता प्रथम निषिद्ध गुण सांगतो। अशब्द, ज्याच्या ठिकाणी शब्द नाही। अस्पर्श, ज्याला स्पर्श करता येत नाही। अद्वैय, ज्याच्या ठिकाणी द्वैत्य नाही। अरूप, ज्याला रूप नाही। अरस, ज्याच्या ठिकाणी रस नाही। अव्यय, ज्याचा व्यय होत नाही। अगंध, ज्याला वास नाही। अनादिनित्य, जो अनादि असून नित्य आहे। अनंत, ज्याला अंत नाही। अभय, ज्याच्यापासून भय नाही आणि ज्याला दुसऱ्याकडून भय नाही असा तो। अभेद, ज्याच्या ठिकाणी भेद नाही। अगोत्र, ज्याला गोत्र नाही। अवर्ण, ज्याला जात नाही। अदृश्य, जो दिसू शकत नाही। अचक्षुष श्रोत्र, ज्याला डोळे आणि कान नाहीत। अग्राह्य, जो ग्रहण करता येत नाही। अपाणिपाद, ज्याला हात आणि पाय नाहीत। अवैध, जो जाणता येत नाही असा। हे सर्व आत्म्याचे निषिद्ध गुण आहेत, म्हणजेच आत्मा कसा नाही हे सांगणारे गुण आहेत। आता विधेय गुण सांगतो। आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध म्हणजेच ज्ञानरूप आहे। मुक्त, असत्य, अनंत, अच्युत, परमात्मरूप, असंग, ज्याची कोणाशी संगत नाही होऊ शकत नाही असा। सदोदित, परावर म्हणजे सर्वांपेक्षा मोठा आणि सर्वांपेक्षा लहान असा आहे।
आत्म्याच्या या गुणांचे प्रवाहत म्हणजे अखंड जलधारेप्रमाणे चिंतन करावे। म्हणजे तत्मसी या महावाक्याने निर्मित षडलिंगांनी अवधारित निश्चित केलेला आणि लक्षणावृत्तीने झालेला असा तो आत्मा मनात स्थिर होईल आणि मीच ब्रह्म आहे, मीच कल्याणकारक आणि अत्यंत श्रेष्ठ असा पुरुषोत्तम म्हणजेच ईश्वर आणि मीच अखंडक रस असा सर्वव्यापी आत्मा आहे असा निश्चय होऊन अंती ध्याता आणि ध्यान यांचा विसर पडून मन ध्येयवस्तूशी एकरूप होईल। ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी नाहीशी होईल। या स्थितीला निर्विकल्प समाधी असे म्हणतात। हिच्या योगे अज्ञान आणि मोह नष्ट होऊन वासना जळून जातात, प्रारब्धाचा नाश होतो आणि व्यापक अशा स्वयंप्रकाशी चैतन्याचा योग्याला साक्षात्कार झाला की योगी बाह्य जगताचे भान विसरून जातो, अत्यंत सुखाची स्थिती त्यास प्राप्त होते। अशी ब्रह्मत्कार मनोवृत्ती झाली की ती सर्व अज्ञान नाहीसे करून निष्फल म्हणजेच कोणत्याही तऱ्हेचे फलाने रहित असले जे ब्रह्म ते सर्वत्र भरले आहे असे ज्ञान करून देते। हिच्या योगे कार्यासहित अज्ञान नष्ट होऊन निरंजन म्हणजे शुद्ध मायारहित असे ब्रह्मच कायते शिल्लक राहते। आता तू म्हणशील की ही ब्रह्मकार मनोवृत्ती जर शिल्लक राहिली तर मग ब्रह्म वेगळे आणि वृत्ती वेगळी असा प्रकार होऊन पुन्हा द्वैतच राहणार नाही का? परंतु निर्विकल्प समाधीमध्ये ही वृत्ती देखील स्वरूपी मरून जाते। याला दृष्टांत असा, निवळीच्या बीचा कदक म्हणजे चूर्ण गळूळ पाण्यात टाकलं असता गाळाबरोबर स्वतः देखील नष्ट होऊन जातो। अर्जुना, जीव परब्रह्मस्वरूप होण्याच्या आड अज्ञानाची उपाधी आड येते आणि त्यायोगे जीवाला क्लेश होतात। परंतु ज्ञानाच्या योगे अज्ञानाचा नाश झाला की केवळ एक स्वयंप्रकाश परब्रह्मच उरते। याला दृष्टांत असा, घट फुटल्यावर घटातील आकाश नष्ट होऊन केवळ एक महाकाशच उरते। आता तू म्हणशील की जे अज्ञात आहे परंतु आम्हाला बाहेर दिसते त्याचे ज्ञान आम्ही इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे करून घेऊ शकतो, परंतु ब्रह्म तर आम्हाला दिसत नाही, मग त्याचे ज्ञान आम्ही कसे करून घेणार? पहा, जे आपल्याला दिसतं त्याचेच आपल्याला ज्ञान होतं, पण जे दिसत नाही त्याचं ज्ञान कसे होणार असा प्रश्न अर्जुनाने प्रभू दत्तात्रेयांना विचारला। अर्जुना, इंद्रिय आणि अंतकरण आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेण्यास असमर्थ आहेत। इंद्रिय आणि अंतकरण आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेण्यास असमर्थ आहेत, ही गोष्ट खरी, परंतु ते कार्य बुद्धी करू शकते, मात्र ही बुद्धी निर्मळ असणे आवश्यक आहे। पहा, बुद्धी हे ब्रह्म जाणू शकते परंतु ती निर्मळ असावी। या दृष्टांत असा, आपले तोंड आपण पाहू शकत नाही म्हणून आपण आरशात पाहतो, म्हणजेच आपले न दिसणारे तोंड आरसा आपल्याला दाखवतो। पहा, मात्र तो जड असल्यामुळे आपल्या कार्याची जाणीव त्याला नसते। आरसा स्वच्छ असेल तर तोंड स्वच्छ दिसते, या उलट आरशावर मळ असेल तर तोंडही मळकट दिसते, आरशावर चीर असेल तर तोंडावरही चीर दिसते। हाच आरसा स्वच्छ केला की तोंड स्वच्छ दिसते आणि त्या आरशात आपणच आपल्याला पाहतो। याच ज्ञानाने बुद्धी स्वच्छ असेल तर आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे दर्शन आपल्याला उत्तम प्रकारे घेता येईल। पहा, आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, जसे एका दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नसते त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशी आत्म्याला पाहण्यासाठी अन्य साधनांची आवश्यकता नाही, त्याला पाहण्यासाठी केवळ निर्मळ बुद्धी असली म्हणजे पुरे।
याला दृष्टांत असा पाहा, दृष्टांत पहा, आपण आरशाचा दृष्टांत पाहिला आत्मा पाहण्यासाठी, आता दुसरा दृष्टांत पहा, याला दृष्टांत असा आहे, अंधारात ठेवलेला घडा पाहण्यासाठी दिवा आणि नेत्र या दोहोंची आवश्यकता आहे। अंधारात ठेवलेला घडा पाहण्यासाठी दिवा आणि नेत्र या दोहोंची आवश्यकता आहे, परंतु नुसता दिवाच पाहायचा असेल तर केवळ नेत्र असेल म्हणजे पुरे। त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशी आत्म्याला पाहण्यासाठी केवळ बुद्धिवृत्ती असली म्हणजे पुरे, फक्त ती बुद्धी स्वच्छ मलरहित असावी। आरशावर ज्याप्रमाणे आगंतुक मळ असतो त्याप्रमाणे बुद्धीवर देखील राग द्वेषादी विकारांचा मल असतो, षडरूपांचा मल असतो बुद्धीवर, परंतु हा मल शास्त्र आधारे दूर करता येतो। निर्मळ बुद्धीच्या योगे अज्ञान दूर झाले की आत्मदर्शन होण्यास अडचण पडत नाही। पहा, निर्मळ बुद्धीच्या योगे अज्ञान दूर झाले की आत्मदर्शन होण्यास अडचण पडत नाही। हे अज्ञान श्रवणाधिक उपायाने दूर होऊ शकते, त्यासाठी श्रवण, आपण श्रवण नवविधामध्ये पाहिलं श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, म्हणून श्रवणाधिक उपायाने दूर होऊ शकते अज्ञान। अर्जुना, एकदा जीव ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला की त्याचे कल्पांतही पुन्हा पतन होत नाही, हे लक्षात ठेव। पहा, एकदा जीव ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला की त्याचे कल्पांतही, म्हणजे कल्पाच्या शेव अंत झाला तरी पुन्हा पतन होत नाही, हे लक्षात ठेव। असा बोध करून श्री दत्तात्रेय पुढे म्हणाले, योगाची योग मार्गात प्रगती हो लागली की आणि माझी सिद्धी त्याला मोह घालतात। पहा, योगाला मोह घालणाऱ्या सिद्धी असतात। योगाचे मन आणि माझी अष्टसिद्धीतच गुंतून राहिले तर ऐहिक समृद्धी लाभेल यात शंका नाही, परंतु मुख्य जी मोक्षसिद्धी ती मात्र दुरावेल। या अष्टमहासिद्धीपासून प्राप्त होणारे फल नश्वर आहे। ऐहिक समृद्धी कितीही लाभली तरी ती कायम टिकणारी नाही, केव्हा ना केव्हा नाश पावणार आहे, परंतु मोक्ष हा निवळ आहे, निश्चळ आहे, शाश्वत आहे। या दोहामधला हा भेद लक्षात घ्यावा आणि सतत प्रयत्नाने आपले साध्य जे मोक्षप्रद ते प्राप्त करून घ्यावे। पहा, या सिद्धीमुळे बरेचसे लोक भरकटले जातात, म्हणजे मुख्य हेतू त्यांचा मोक्षाचा बाजूलाच राहतो। यासाठी योगाने सतत अभ्यास करून आपले चित्त एखाद्या दीपाप्रमाणे शांत निवांत करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे चित्त शांत झाले की सर्व वृत्ती शांत होतात आणि योगी पुरुष कृतकृत्य होतो। हृदय ग्रंथी तुटून कर्मे क्षीण होतात, त्याचे सर्व संशय दूर होतात, शोक मोह नष्ट होतात आणि ज्ञानाग्नीच्या योगे संचित आणि क्रियामान दग्ध होते। आणि जे प्रारब्ध असते ते तो जीवनमुक्त योगी त्यापासून वेगळा राहून केवळ साक्षीरूपाने राहून भोगून टाकतो। एखादा साप कात टाकल्यानंतर ती कात अंगावर असूनही ज्याप्रमाणे तिच्याविषयी अभिमान बाळगत नाही किंवा आसक्ती ठेवित नाही, त्याचप्रमाणे हा जीवनमुक्त पुरुष स्वतःच्या देहाचा अभिमान धरीत नाही। बा हे अर्जुना, जोवर अभ्यास दृढ होत नाही तोवर अंध भजिराप्रमाणे आचरण ठेवून तो दृढ करण्याचा प्रयत्न करावा। यासाठी पुढील वृत्ते धरावी। पहा, ही वृत्ते फार महत्त्वाचे आहेत। काय काय सांगितले प्रभूंनी, सर्व विषय जवळ असून आणि ती भोगण्याची सामर्थ्य असून ते न भोगता निश्चित निद्रिताप्रमाणे राहणे, असे व्रत आचरणाला वेगळा मुग्ध म्हणतात। बसताना उठताना अगर चालताना आपली दृष्टी चार हातापलीकडे न टाकणे, हे व्रत आचरणाला योगाला अंध म्हणतात। मुग्ध म्हणजे की भोगण्याचे सामर्थ्य असूनही तो न भोगता निद्रिताप्रमाणे राहणे, याला मुग्ध म्हटले। आणि बसताना उठताना अगर चालताना आपली दृष्टी चार हातापलीकडे न टाकणे, हे व्रत आचरणाला योगाला अंध म्हणतात। स्वतःला हितकर किंवा अहितकर त्याचप्रमाणे आनंददायक किंवा दुःखदायक अशा प्रकारचे वाक्य कानावर पडले
तरी त्याचा मनावर कष्टाई परिणाम होऊ न देणे हे व्रत जो योग्य आचरतो तो बधिर होय. सुदैव हितकर सत्य आणि अल्प भाषण करणे त्याचप्रमाणे प्राणरक्षणार्थ खात असलेल्या वस्तूला चांगले किंवा वाईट न म्हणणे हे व्रत जो योग्य आचरतो त्याला अजिवा अशी संज्ञा आहे. जो चांगल्या वाईट जरी ऐकला तरी कानावर पडले तरी तो त्याचा परिणाम होऊ न देणे याला काय म्हणतात बधिर. आणि जो शरीराला हितकर आहे का अहितकर आहे किंवा अल्पभाषण सत्य किंवा सत्यभाषण करणे त्याचप्रमाणे प्राणरक्षणार्थ खात असलेल्या वस्तूला चांगले किंवा वाईट न म्हणणे हे व्रत जो योग्याचर त्याला अजिवा असे म्हटले जाते. केवळ मलमूत्र विसर्जनासाठी किंवा भिक्षा मागण्यापुरते बाहेर पडणे हे व्रत जो आचरत होतो पंगू होय. कुमारी वृद्धा किंवा सुसुरूप तरुणी यांच्याकडे सम आणि निर्विकार दृष्टीने पाहणे अशा वेगाला नपसुक अशी संज्ञा आहे. अशा प्रकारची वृत्ती आचरणात आणणारा अंतर्निष्ठ योगी जनात राहिला काय किंवा वनात राहिला काय एकच हे अर्जुना आता मला कोणता योगी विशेष आवडतो हे तुला सांगतो. प्रभू दत्तात्रेय काय म्हणतो कोणता योगी दत्ता प्रभूंना आवडतो जो माझी सदैव भक्ती करतो दगड आणि सोने यांच्या दृष्टीला सारखेच दिसते जो केव्हाही हिंसा करत नाही व नेहमी सत्यच बोलतो त्याचा असा योगी पुरुष मला अत्यंत प्रिय आहे. हे राजा तुझ्याही ठिकाणी हे गुण आहेत म्हणूनच तू देखील मला प्रिय आहेस आणि त्यामुळेच हा योग मी तुला सविस्तरपणे कथन केला आता त्याचा अभ्यास कर. प्रभूंचे उपदेशात्मक भाषण ऐकून अर्जुनाचे अंतकरण सद्गतीत झाले आणि दोन्ही हात जोडून अत्यंत विनीत भावाने त्याने प्रभूंचे स्तवन केले. तो म्हणाला हे प्रभू आपण जो उपदेश केला त्यायोगे माझा मोह नष्ट झाला सर्व ताप दूर झाले माझ्या मनात ज्ञानरवीचा उदय होऊन अज्ञानरूपी अंधकार नाही झाला. हे देवादि देवा तुझ्या पद्म कमलाच्या दर्शनाने माझा सर्व खेद दूर होऊन मन आनंदाने भरून गेले. त्याचप्रमाणे सर्व समबुद्धी निर्माण होऊन द्वेषबुद्धीचा लोप झाला तसेच माझा सर्व भ्रम दूर होऊन मी कृतकृत्या झालो. आता या तुझ्या पदकमलांचे सदैव स्मरण राहावे ही माझी इच्छा तू पूर्ण कर. हे भगवंता माझी माता पिता माझा बंधू गुरु आणि कुलदैवत हे सर्व काही तूच आहेस. तू स्वतः देहेंद्रातीत आहेस परंतु सर्व इंद्रिय तुझ्या सत्तेने चालतात. हे परमेश्वरा तू भक्तीने वश होतोस या भक्तीमुळेच प्रसन्न होऊन माझे मनोरथ तू पूर्ण केलेस. त्यायोगे मला जो आनंद झाला त्याचे काय वर्णन करू. हे प्रभू एखादे वस्त्र ज्याप्रमाणे केवळ तंतूनेच भरलेले असतील त्याप्रमाणे या जगताच्या अनुरीनात अनुरीनूत आपणच भरून राहिला आहात हे ज्ञान आज मला झाले. हे नारायणा या संसार वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन्ही पक्षी आहेत. त्यातील जीव हा पक्षी कर्मफळे खातो आणि ईश्वर केवळ साक्षीत्वाने त्याचे निरीक्षण करतो. जोवर फळाची आवड आहे तोवर जीव त्या संसार वृक्षाभोवतीच घिरट्या घालीत राहतो. याला 84 फेरा म्हणतात. आणि तुझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान त्यास होत नाही परंतु जो तुझा भक्त आहे तो कर्मफळ सोडून देतो तो निष्काम कर्म करतो. त्या योगे त्याचे चित्त शुद्ध होऊन वैराग्य वृत्तीचा उदय होतो आणि त्यानंतर तो तुझाच ध्यास घेतो. असे झाल्यावर तू देखील त्याच्यावर कृपा करतोस ही गोष्ट आज मी स्वानुभवानेच जाणतीन. हे देवा एकदा मन निष्काम झाले की मग तुझ्या नामात जी गोडी वाटू लागते ती काही औरच आहे. हे प्रभू मी आता खरोखरच आत्मतृप्त आहे कारण मला करावायचे होते ते सर्व मी केले मिळवायचे होते ते सर्व मिळवले पाहावायचे होते ते सर्व काही पाहिले कारण मी एकट्या तुला पाहिले. आता तुझे चरण हेच माझे विश्रांती स्थान आहे. अशा प्रकारे अर्जुन आणखी पुढे काय म्हणतो हे वासुदेवा
तुला यथार्थ स्वरूपात जाणून घेणे खरोखरच कठीण आहे, परंतु गुरुकृपा झाली तर मात्र ते मुळीच अवघड नाही। खरोखर खरोखरच तुझ्याशी तुलना करावी अशी एकही वस्तू नाही, तू अतुलनीय आहेस। अर्जुनाने केलेली स्तुती ऐकून प्रभू दत्तात्रेय प्रसन्न चित्त होऊन म्हणतात, म्हणाले, बा अर्जुना, आमच्याकडून सर्व योग ज्ञान तुला प्राप्त झालेच आहे। आता या पलीकडच्या गुहेत जा आणि आसनावर बसून आम्ही सांगितल्याप्रमाणे एकाग्र चित्ताने अभ्यास कर आणि समाधी उतरल्यानंतर काय अनुभव आले ते आम्हाला कथन कर। जा, मनात थोडे देखील भीती न बाळगता त्वरित आसनास्थ हो, असे म्हणून प्रभूंनी आपला अभयहस्त त्याच्या शिरावर ठेवून त्यास आशीर्वाद दिला। प्रभूंनी ही आज्ञा ऐकून अर्जुनाने सद्गदित होऊन त्यांना वंदन केले आणि तो गुहेत गेला। त्या ठिकाणी तो आसनावर बसला आणि दृढ अभ्यासाने 3 दिवस समाधी अवस्थेत गेला। ती समाधी उतरल्यावर त्याने आळस सोडून पुन्हा समाधी लावली। प्रथम 12 दिवस आणि त्यानंतर 3 महिने तो समाधी अवस्थेत होता। आता गुरु दत्तात्रयांना भेटण्याची त्यास तळमळ लागून राहिली। त्याप्रमाणे तो गुहेच्या बाहेर आला आणि त्याने प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले। तेव्हा प्रभूंनी त्यास प्रेमाने आलिंगन देऊन गुहेमध्ये कोणते अनुभवले ते कथन करण्यास सांगितले। त्यावर अर्जुन दोन्ही हात जोडून विनीत भावाने म्हणाला, हे प्रभू, जेथे ध्याता ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीला मुळे देखील वाव नाही अशा त्या विलक्षण अनुभवाचे काय वर्णन करू। त्या उन्मनी स्थितीत सर्व इंद्रिये पूर्णपणे शांत होते आणि जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हींचे मला थोडे देखील भान नव्हते। पूर्वी विद्विघ्न झाले असलेले माझे मन स्वस्वरूपी स्थिर झाल्यावर विलक्षण आनंददायक अवस्था मला प्राप्त झाली। त्या अतीव आनंददायक अवस्थेचे शब्दांनी वर्णन करण्यास मी खरोखरच समर्थ आहे। हे परमसुख सोडून आता अन्य कोठेही जाण्याची इच्छा नाही। मला राज्य नको, धन नको, काही नको। आता राज्य सोडले तरी काळी इतके दुःख मला होणार नाही, कारण मी आता आत्मतृप्त आहे, पूर्ण समाधान आहे, पूर्ण आनंद आहे। परमात्मा निर्गुण असून सर्वव्यापी आहे आणि तेच निर्गुण आपल्या रूपाने सगुण साकार झाले। हे देवादेवा, आपण मला ज्ञानपात्र करून ज्ञान दिलेत आणि कृपा अमृत पाजून खरोखरच अमर करून ठेवलेत। एवढे बोलून अर्जुनाने अत्यंत लीन होऊन प्रभूंच्या पायावर लोटांगण घातले। जय जय गुरुदेव दत्त, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम श्री सद्गुरु अर्पणमस्तु। जय जय गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।